आपल्या सातारा न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत. शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर मिळावा या मागणीबाबत उमरामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन. यावेळी या आंदोलनामध्ये कॅप्टन इंद्रजी जाधव यांच्या घोषित होते. पायामल्ली जर लोक करत असतील तर सरकारचं या करायचं काय? सरकारचं कोणी ऐकणार आहे का नाही? सरकारला थोडी तरी या पद्धतीने लाज वाटली पाहिजे की आपण शेतकऱ्यांना 34 रुपये दराचं निश्चित करलेलं असताना हे डेअरी चालक आपल्या मनमर्जीनं येथे कारवाई करत आहेत आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होत आहे. 1-2 महिन्यापूर्वी बघितलं तर 38 रुपये लिटरला दर होता आणि तो दर आज 28 रुपयेवर या डेअरी चालकांनी आणलेला आहे. म्हणजे एकीकडं सरकारने सांगायचं की 34 रुपये आम्ही दर दिलाय आणि दुसरीकडं डेअरी चालकांनी ज्यांनी 28 रुपये दर देत आहेत त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही. तर मला असं विचारायचं आहे सरकारला की तुम्ही नुसतं दर काढताय आणि जे तुमचं ऐकत नाहीत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई सुद्धा करणार नाही. हेच शासन, हेच प्रशासन तुम्ही आम्हा शेतकऱ्यांना देत आहात का? ही आज शेतकऱ्यांवरती अशी वेळ आलेली आहे. दर वाढीव असताना गायांचे दर, खाद्याचे दर इतके प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. 38 रुपये असताना तुम्ही 1700 रुपयेचं पोतं होतं ते सुद्धा परवडत नव्हतं, तर आज 28 रुपये दर असताना शेतकऱ्यांना हा व्यवसाय करणे परवडेल का? आणि खास करून ह्या व्यवसायामध्ये सर्व युवक आहेत, युवकांनी आपले पैसे जे थोडके असतील ते लावून गया विकत घेऊन हा व्यवसाय करत आहेत, पण आजच्या घडीला हा व्यवसाय त्यांना परवडणारा नाही. मग काय केलं पाहिजे? आम्ही आज आपल्या माध्यमातून मी सरकारला इचारा देऊ इच्छितो की आजचं हे जे फक्त प्राथमिक आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे, पण सरकारने जर दखल घेतली नाही तर हेच आंदोलन अख्ख्या सातारा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात पेटणार आहे. तर याच्यामध्ये जे काही नुकसान होणार आहे, सरकारी मालमत्तेचं असू किंवा इतर गोष्टीचं असू, त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. एवढंच बोलतो मी पुन्हा एकदा सरकारला विनंती करेन आपल्या माध्यमातून की लवकरात लवकर हा विषय, या विषयास तोडगा काढावा आणि शेतकऱ्यांना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. आमची अपेक्षा आहे की सरकार तसं करेल, पण तसं केलं नाही तर आमचं आंदोलन हे उग्र होईल आणि याची सर्वस्वी जिम्मेदारी सरकारची असेल हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद.